नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आणि एक ब्रेकिंग न्यूज येते जळगावातून. आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, जळगाव महापालिका निवडणूक गोंधळानंतर आता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपाने ऑनलाईन मान्य नाही म्हणून गोंधळ घातला होता, त्यानंतर आतापर्यंत सेना 5 भाजप 1 असं मतदान झालंय. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. आज जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी ऑनलाईन मतदान होतंय आणि या पार्श्वभूमीवर ऑनलाईन मान्य नाही म्हणून भाजपनं विरोध केला होता. काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं, मात्र आता पुन्हा एकदा मतदानाला सुरुवात झालेली आहे. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आज ऑनलाईन मतदान होणार आहे. शिवसेनेतर्फे महापौर पदासाठी जयश्री महाजन, तर उपमहापौर पदासाठी कुटीर गटातील कुलभूषण पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्वाती हे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्वाती, जळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण एक प्रकारे निर्माण झालेलं होतं, भाजपने कुठेतरी विरोध केला होता, आताची काय परिस्थिती आहे? खरं तर जळगावच नाही, ठाण्याच्या ज्या सूरज प्लाझामध्ये किंवा सूरज बाईक प्लाझा या हॉटेलमध्ये ज्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेल्या भाजप आणि सेनेच्या एकत्र म्हणून, म्हणजे आता सेनेत आलेल्या, आणि इथेही तणावाचं वातावरण बराच काळ होतं. कारण सुरुवातीला साधारणतः उमेदवारी मागे घेण्याच्या 15 मिनिटांच्या कालावधी संपल्यानंतर बराच वेळ मतदानाला सुरुवात झाला नाही, कारण सूचक आणि अनुमोदक या नावावर आक्षेप घेण्यात आला. सूचक आणि अनुमोदकांच्या नावावरनं आक्षेप घेण्यात आला, त्यानंतर मग ऑनलाईन प्रक्रियेमध्ये गोंधळ घेण्यात आला. आणि आत्ता खरं मोठं चॅलेंज जे आहे ते सेनेसमोर जर कोणतं असेल तर ऑनलाईन मतं नोंदवण्याचं. कारण आपण पाहतोय अनेकदा की या नगरसेवकांमार्फत, एकतर ही देशात पहिल्यांदा असं घडतं की कोणत्या तरी महानगरपालिकेचे महापौरांची निवडणूक ही अशा पद्धतीनं ऑनलाईन होते, आणि त्यातच की अनेकदा कनेक्टिव्हिटीचा इशू असतो, नेटचा इशू असतो. त्यामुळे इथे एक वरिष्ठ नगरसेवक आहेत, साधारणतः त्यांची चौथी टर्म आहे, विष्णू भंगाळे. हे प्रत्येक नगरसेवकाला फोन करून तुम्ही ऑनलाईन समोर असा, ऑनलाईन तुम्ही समोर असणं गरजेचं आहे. कारण मतं नोंदवताना प्रत्येक नगरसेवकाने स्वतः समोर येऊन हात वर करून आपलं मत कुणाला आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे नेट कनेक्टिव्हिटी जी डाऊन असताना किंवा स्लो असताना समोर येऊन आपलं मत नोंदवणं आत्ताच्या घडीला सगळ्यात मोठी जर अडचण असेल तर ही आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सूचना दिल्या जात आहेत. काही वेळातच कदाचित मतदानाची ही प्रक्रिया पार पडू शकेल, पण या सगळ्या गोंधळानंतर बराच उशीर झालेला आहे. आणि कनेक्टिव्हिटीचा इशू नसेल तर पुढच्या 10 मिनिटात आपल्याला कळू शकेल की सेनेचा उमेदवार महापौर झाल्याचं कदाचित घोषणाही होईल. पण सगळ्यात मोठा इशू, जसे पुन्हा एकदा मी पुनरावृत्ती करते आणि एकदा मी जरा दृश्य दाखवते, हे खरं तर नगरसेवक नाही आहेत किंवा हे सगळेजण नगरसेवकांचे नातेवाईक आहेत, एकतर पती आहेत किंवा त्यांच्या पत्नी आहेत. त्या सगळ्याजणी बाहेर वाट बघत आहेत, कारण हा जो मुख्य जे ऑडिटोरियम आहे तिथे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन मतदान केलं जातंय. सध्या इथे जे आहेत त्यांना कोणता इशू नाही आहे किंवा त्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागत नाही. पण जे नगरसेवक खरं तर आपापल्या घरी आहेत त्यांना सगळ्यात मोठी समस्येला सामोरं जावं लागतं आहे. कारण एकूण 45 नगरसेवकांना आपलं मतदान करायचं आहे सेनेच्या बाजूनं, 27 + 3 MIM + 15 सेनेचे अशी साधारणतः ही मांडणी आहे. त्यामुळे काही वेळातच या सगळ्या इशूंना पार पडत किंवा ह्या सगळ्या प्रश्नांना बगल देत ही निवडणूक पार पडेल असं आपण आता आशा करूया. आणि सध्या तरी मतदान सुरू झालेलं आहे, आत्तापर्यंत एक साधारणतः 10 ते 12 जणांनी आपलं मत नोंदवलं असेल, कारण समोर येऊन कॅमेरासमोर येऊन आपलं मत नोंदवायचं आहे आणि आपलं मत कोणत्या नेमक्या उमेदवाराला आहे हे सांगायचं आहे प्रत्येक नगरसेवकाला. एकूणच स्वाती, ठाण्यातली जी काही घडामोड आज काय घडते त्याविषयी थोडं अधिक सांगाल, आणि ऑनलाईन मतदान म्हणजे नेमकी ही प्रोसिजर कशी असणार आहे त्याविषयी थोडं सांगाल. खरं तर आत्ता या हॉटेलमध्ये रविवारपासून, म्हणजे आजचा हा 5वा दिवस आहे की जे भाजपामधून सेनेत आलेले 27 नगरसेवक आहेत, आधी 25 होते आणि त्यानंतर ती 2 संख्या वाढली, असे 27 नगरसेवक त्यांना इथे 5 दिवस ठेवण्यात आलेले. काही नगरसेवक रात्री उशिरा खरं तर यांना सेनेतामध्ये आले आणि आत्ता त्यानंतरची ही परिस्थिती आहे. आपण या प्रोसेसविषयी अधिक बोलतो, पण त्याआधीची ही दृष्टी मी तुम्हाला दाखवते. हे नगरसेवकांचे, मी पुन्हा एकदा याचा पुनरुच्चार करते की हे सगळे नगरसेवकांचे नातेवाईक आहेत, एकतर कुटुंबी
कुटुंबीय आहेत, आप्तस्वकीय आहेत, पण सगळे नगरसेवक हे आतमध्ये बसून आपलं मत नोंदवत आहेत. खरं तर सकाळी जेव्हा 11 वाजता ही या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार होती, तेव्हा पीठासीन अधिकारी एकूणच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. उमेदवारांच्या नावांच्या घोषणेनंतर एक 15 मिनिटांचा ठराविक कालावधी त्यांना दिला गेला की तुम्हाला तुमची नावं मागे घ्यायची आहेत का, आणि 15 मिनिटांनंतर या मतदान प्रक्रियेला, ऑनलाईन मतदान प्रक्रियेला सामोरं जायचं होतं. पण त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि साधारणतः तासभर वाया गेला आणि मग मतदानाला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या मोबाईल, लॅपटॉप जे काही असतील त्याच्या समोर येऊन आपापलं मत नोंदवायचं आहे, आपण कोण आहोत आणि आपलं मत कुणाला आहे, कोणत्या उमेदवाराला आहे, असं एकूण हात म्हणजे समोर कॅमेरा समोर यायचं आणि हात वर करून सांगायचं आहे. आणि त्यानंतर मग त्याची नोंदणी जे पीठासीन अधिकारी आहेत ते त्याची नोंद घेतील, असं अशी एकूण प्रोसेस आहे किंवा अशी एकूण प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेला जसं आपण पुन्हा एकदा म्हणतोय की ही देशातली कदाचित पहिली अशी निवडणूक असेल की जी महापौरांची निवडणूक किंवा महापौरांची निवड ही ऑनलाईनच्या माध्यमातून होते आणि आपल्याकडे अनेकदा कनेक्टिव्हिटीचा इश्यू असतो, या सगळ्यातनं पार पडत ही निवडणूक होते आहे, पहिला प्रयत्न आहे. त्यामुळे त्याच्यामधले जे काही प्रोज आणि कॉन्स आहेत ते आपण बघतोय. एका बाजूला काही जणांनी गोंधळ घातला. नक्कीच स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल.